जेव्हाही आपल्याला कुठे स्टेजवर बोलण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला घाबरायला होतो, आपले पाय थरथर करतात, आपण जे काही पाठ केलेलं असतं ते आपण विसरून जातो, समोरची गर्दी पाहून काय बोलू तेच नेमकं आपल्याला सुचत नाही, यालाच स्टेज फिअर म्हणतात. मुळात स्टेज फिअर म्हणजे काय हो, स्टेजवर गेल्यानंतर आपल्या मनात असे विचार येणं की अरे मी कसं काय बोलू, हे माझ्याहून एवढे मोठे लोक इथं बसले आहेत, माझ्या बरोबरीचे लोक बसले आहेत, सगळे माझ्याकडे बघताय, आणि मी काही चुकलो तर मग हे मला हसतील, असे वेगवेगळे विचार येतात आपल्या मनात आणि कॉन्फिडन्सच संपून जातो आपला. मग आपण घाबरतो, मग बोलताना अटकतो, आणि असं झाल्यामुळे आपली स्टेज डेअरिंगच संपून जाते. मग नंतर आपण कधीच स्टेजवर जाण्याचा विचार करत नाही. म्हणून स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी आधी समजून घेतलं पाहिजे की स्टेज फिअर म्हणजे नेमकं काय, कशामुळे आपण स्टेजवर बोलू शकत नाही, आणि आपण ते घालवण्यासाठी स्टेजवर नीट बोलण्यासाठी नेमकं काय करायचं हेच आपण आज समजून घेणार आहोत. जेव्हा आपण आपल्या घरच्यांशी बोलतो, आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलतो, तेव्हा आपण पूर्ण आत्मविश्वासाने बोलतो, तेव्हा आपल्याला काहीही बोलायला सांगा आपण सहज बोलून जातो. पण जेव्हा स्टेजवर बोलण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण नीट आत्मविश्वासाने बोलू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही स्टेजवर न अटकता न घाबरता आत्मविश्वासाने बोलू शकता. चला तर मग सुरू करूया. जसं तुमची स्टेजवर जाण्याची वेळ येईल, बोलण्याची वेळ येईल, तुमचं नाव घेतलं जाईल, सगळ्यात जास्त तर तेव्हाच घाबरायला होतं, धडधड व्हायला लागते. म्हणून जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता तेव्हा गेल्या गेल्या लगेच बोलायला सुरुवात करू नका. थोडं एक दोन सेकंद, जास्त नाही, एक दोन सेकंदच थांबा. बसलेल्या सगळ्या ऑडियन्सकडे बघा, एक नजर सगळ्यांकडे टाका, स्वतःच्या हाताने माईकला ॲडजस्ट करा आणि एक मोठा श्वास घ्या आणि त्यानंतर बोलायला सुरुवात करा. असं केल्याने काय होतं की आपल्याला समोरच्या गर्दीची कल्पना येते, आपण त्या जागेवर सेट होतो आणि आपण काही विसरत नाही जे आपल्याला बोलायचं आहे, आपल्या लक्षात राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे बोलायला सुरुवात केल्यानंतर काही काहींचे पाय थरथरायला लागतात, काहींना घाम येतो, धडधड वाढतच जाते. पण हे सगळं जे तुम्हाला जाणवतं, जे आपल्याला जाणवतं, ते समोरच्यांना नाही समजत. जरी आपल्याला घाम येतोय, जरी आपले पाय थरथर करतायत, तरी ते त्यांना नाही दिसत. म्हणून असं होत असतानाही ते होऊ द्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपण जे बोलतोय आपल्याला पुढे काय बोलायचंय यावर कॉन्सन्ट्रेट करा. कारण जेव्हा आपले पाय थरथरतात, आपल्याला घाम येतो, तेव्हा काही काही जण त्यांच्याकडे लक्ष देतात, काही जण त्यांचं घाम पुसतात, खाली बघतात, इकडे तिकडे बघतात, आणि यामुळे त्यांचं मन आणि यामुळे त्यांच्या मनात अनेक वेगवेगळे विचार यायला लागतात आणि जे बोलायचं असतं तेच नेमकं ते विसरून जातात आणि म्हणून ते अटकतात बोलताना. प्रॅक्टिस तर सगळ्यांनी केलेली असते बऱ्यापैकी, पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी बाकीच्या घडतात ना त्यामुळे ते अटकतात बोलण्यामधून. त्यामुळे असं ठरवा की मी जे पाठ केलं ना तेच मला बोलायचं आहे वरती जाऊन, बस बाकीकडे मी काहीच लक्ष देणार नाही, मला जे होत आहे ते मी होऊ दे. हा जर विचार तुम्ही मनात ठेवला ना तर तुम्ही कधीच अटकू शकत नाही. आणि एक मिनिट, फक्त एक मिनिट, पहिला एक मिनिट जरी तुम्ही जे पाठ केलंय ते नीट बोलून गेलात ना, त्यानंतर मग किती वेळ असू द्या, तुम्ही आरामात स्टेजवर बोलू शकता. कारण एकदा जर आपल्याला समजलं की मी न अटकता बोलू शकतोय तर आपला कॉन्फिडन्स वाढत जातो आणि आपण न अटकता अगदी फ्लुएंटली बोलू शकतो. हा तरीही समजा आपण कधी अटकलो, आपल्याला काही सुचतच नाहीये, असं कधी कधी होतं की आपण खूप प्रॅक्टिस केलेली असून सुद्धा आपण अटकून जातो, ब्लँक होऊन जातो, सुचतच नाही की काय बोलायचं, समोरच्या गर्दीकडे पाहून आपल्याला काही सुचत नाही, एका शब्दासाठी आपण अटकून जातो, तो शब्दच आपल्याला आठवत नाही आणि आपण पुढे बोलूच शकत नाही. तर याचीही आपण तयारी ठेवली पाहिजे की समजा तुमच्यासोबत झालं असं, तुम्ही ब्लँक झालात, तर बॅकअप प्लॅन असू द्यायचा. म्हणजेच त्यावेळी काय करायचं, एकदा क्वेश्चन आधीच घरून प्लॅन करून ठेवायचा, घरी प्रॅक्टिस करतानाच तो क्वेश्चन आठवून ठेवायचा, जो तुमचा भाषणाचा टॉपिक आहे त्यानुसार एखादा क्वेश्चन, आणि यदा कदाचित तुम्ही ब्लँक झालात तर अचानक तो क्वेश्चन विचारायचा आणि तुम्ही क्वेश्चन विचाराल, त्याचं उत्तर येईल. या सगळ्यामध्ये तुम्हाला थोडा टाइम भेटून जाईल तुम्ही विसरलेलं आठवायला, आणि ह्यामुळे तुमचं टेन्शन कमी होऊन जाईल. तुमच्या अंगात जी काही थोडी थरथर असेल ना ती सुद्धा चालली जाते. आणि स्टेजवर जाण्याआधी तुम्हाला जर टेन्शन आलेलं असतं की मी विसरून गेलो तर, हे टेन्शनही यामुळे 50% कमी होऊन जातं. म्हणून बॅकअप प्लॅन हा खूप महत्त्वाचा असतो. आणि स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जेव्हाही कुठे बोलण्याचा चान्स मिळेल ना, कुठेही असो, वर्गात का असेना, याची खरी सुरुवात तर वर्गापासूनच होते. आपल्या वर्गात जेव्हा आपले शिक्षक आपल्याला एखादा प्रश्न विचारतात ना,
तेव्हा उभं राहून त्या प्रश्नाचं उत्तर देण्यापासूनच याची सुरुवात होते. म्हणून वर्गात उभं राहून उत्तर देण्याचा चान्सही कधी सोडू नका. असं केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढून जातो. आणि आतापर्यंत जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला वक्तृत्वामध्ये अपयश आलं असेल तर हार मानू नका. ट्राय करा, एकदा दोनदा बोलून तर बघा, आणि मग बघा तुमच्यासारखं कोणी बोलूच शकणार नाही. म्हणून कधीही स्टेजवर जाऊन बोलण्याची एकही संधी सोडू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.